काही दिवसापूर्वी अशी न्यूज आलेली होती की इलॉन मस्क, जे जगातील सगळ्यात पहिल्या नंबरचे श्रीमंत व्यक्ती आहेत आजच्या डेटमध्ये, तर ते आता स्टारलिंक हे इंटरनेट कनेक्टिव्हिटी घेऊन येणार आहेत आणि त्याची सध्याला सुरुवात पण झालेली आहे. ते ऑफर्स पण द्यायला लागलेत आणि खूप लोक रजिस्टर पण करत आहेत त्या ठिकाणी. तर आज ही न्यूज येत आहे फ्रेंड्स, 2-3 दिवस झाले की गुगल आणि स्पेसएक्स हे दोन्ही पार्टनरशिपमध्ये टाईप केलेले आहेत. म्हटल्यानंतर गुगल हे आपल्याला माहिती आहे सर्च इंजिन आहे, अमेरिका बेस्ड, 1998 फाउंड झालेला आहे. 1998 लॅरी पेज नावाच्या व्यक्तीने आणि त्याच्यासोबत आणखी एक जण मिळून हे गुगलला शोधलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे जवळपास गुगल हे अल्फाबेट इन अशी एक होल्डिंग कंपनी आहे, त्याचीही सबसिडरी आहे. तर गुगलचे CEO सुंदर पिचाई आहेत इतकं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि गुगल सगळ्यात मोस्ट म्हणल्यानंतर सगळ्यात जास्त यूज्ड होणारं काय आहे, हे सर्च इंजिन आहे. आपल्याला गुगलशिवाय काही सुचत नाही. तर ज्यावेळेस इंटरनेटच्या जगामध्ये गुगल हे इतक्या तेजीनं जे काही काम करत असताना, त्यासोबत जर स्पेस एक्समधील जे स्टार लिंक आहेत इंटरनेट कनेक्टिव्हिटी हे जर दोघं सोबत आले, तर पुढच्या काळाचं जे काही प्रगती असेल, म्हणल्यानंतर गावी गावी कोपऱ्यामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जगाच्या पाठीवर असं कुठलीही जागा राहणार नाही ज्या ठिकाणी इंटरनेटची हाय स्पीडची सुविधा पोहोचलेली नसणार नाही अशी. तर इलॉन मस्क याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यात जास्त प्रोडक्टिव्ह पर्सन आता सध्याच्या काळातला आपण त्याला म्हणून ओळखतोत. तर जेव्हा असे माइंड्स किंवा गुगलसारखे आणि स्पेसएक्ससारखे जेव्हा कंपनी सोबत येतात, तर त्यावेळेस आपण इमॅजिन करू शकतो की आपलं फ्युचरचं ग्रोथ आणि फ्युचरचे जे काही टेक्नॉलॉजी असेल ते काय आणि कुठल्या पद्धतीनं वाढणार आहे. तर फ्रेंड्स, त्यासाठी आपल्याला सर्वांना काळाला समजून, काळाचे जे अपॉर्च्युनिटीज आहेत त्यांना समजून, सगळ्यांनाच इंटरनेट सोबत जे काही जुळून मिळून जे काही इंटरनेटच्या आधारावर इंटरनेट बेस्ड जे काही आपल्याला करता येईल ते करावं लागेल आपल्याला. आणि इतकं सांगून मी हे न्यूज संपवत आहे.